नमस्कार, सुजन संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवरती आपण बाळाला बराच वेळ गुंतवून ठेवण्यासाठी आणि लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी एकाग्रता वाढवण्यासाठी बरेचसे ब्रेन गेम्स पाहिलेले आहेत. तसेच बाळाच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण आज आपण 9 ते 15 महिन्याच्या बाळाची बौद्धिक क्षमता, एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही खेळ पाहणार आहोत. सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारा बेल बटन दाबायलाही विसरू नका. तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीची व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि नवनवीन पॅरेंट्ससोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला ब्रेन गेम आम्ही घरी बनवलेला आहे. इथे एका फोम शीटवरती मी ह्या कापडाचे काही तुकडे वेगवेगळ्या आकारांमध्ये कट करून चिटकवलेले आहेत आणि त्याच आकाराचे लहान मोठ्या साईजमध्ये वेगवेगळे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही अगदी 9 महिन्याच्या बाळालाही हे सुरुवातीला शिकवलं तर मुलांना हे सहज कळतं आणि मुलं हे पटपट ठेवूही शकतात. मुलांना थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो, परंतु मुलं हे आवडीने खेळतात. मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, कल्पकता वाढवण्यासाठी हा खेळ खूप उपयुक्त आहे. दुसरा हा देखील मी घरी बनवलेला आहे. इथे एका मी फोम शीटवरती हे लोकरीचे काही तुकडे चिटकून घेतलेले आहेत आणि त्याच रंगाचे लोकरीचे गोंडे तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याकडे घरी हा जो चिमटा असतो तो तुम्ही बाळाच्या हातात द्या. हा बाळाची पकड हाताची मजबूत करण्यासाठी आणि हात आणि डोळ्याची सुसंगती वाढवण्यासाठी खूप चांगला खेळ आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हे गोंडे बाळाला त्यामध्ये ठेवायला सांगा. याऐवजी तुम्ही घरातील काही वस्तूही बाळाला देऊ शकता, त्याही बाळा अशा पद्धतीने ठेवू शकते. हे लहान मुलांना रंग ओळखण्यासाठी, हाताची आणि डोळ्याची पकड छान होण्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. त्यानंतर ह्या आहेत काही आईस्क्रीम स्टिक्स. ह्या आईस्क्रीम स्टिक तुम्ही अशा वेगवेगळ्या आकारामध्ये लहान मुलांना मांडून दाखवा आणि त्याच पद्धतीने मुलांना ते तयार करण्याचा प्रयत्न करू द्या. मुलांना हे सुरुवातीला नक्कीच जमणार नाही, परंतु हळूहळू सवयीने हे मुलांना नक्कीच जमेल. मुलांना कोणताही खेळ देताना तो अगोदर त्यांना व्यवस्थित समजून सांगा आणि कुठलाही खेळ खेळताना तुम्ही काय मुलांसोबत राहा. त्यानंतर इथे मी काही ह्या काचेच्या नळ्या घेतलेल्या आहेत आणि माझ्याकडे हे असं एक सोपकेस होतं. तर ह्या नळ्या मी माझ्या मुलाला अशा पद्धतीने याच्यामधून टाकण्यासाठी देत असे. हा खेळही लहान मुलं खूप आवडीने खेळतात. याच्यामध्ये लहान मुलांची एकाग्रता खूप चांगली वाढते, त्यामुळे बौद्धिक क्षमता वाढायलाही मदत होते. लहान मुलांना कोणताही खेळ देत असताना तुम्ही कायमस्वरूपी सोबत राहा, म्हणजे मुलांना त्याच्यातून काही इजा होणार नाही आणि मुलं कुठलीही गोष्ट तोंडात घालून ती लागण्याची किंवा चोकिंगचे त्रासही होणार नाहीत. आता असे वेगवेगळे काही आकार तुम्ही मुलांच्या समोर ठेवा आणि तुम्ही मुलांना याच्यातून वेगवेगळे आकार शिकवू शकता, वेगवेगळ्या वस्तू शिकवू शकता. जसं की मुलांना सांगितलं की मला याच्यामधलं व्हील उचलून दे, बटरफ्लाय दे, तर मुलं ते आवडीने करतील. त्यानंतर मी घरातील काही माझ्याकडे असणारे मणी आणि असे प्लेट्स घेतलेले आहेत आणि तुम्ही एका दोरीमध्ये बाळाला ते ओढण्यासाठी शिकवू शकता. या खेळासाठी बाळाला तुमची थोडीशी मदत लागेल, तर तुम्ही ती हवी ती मदत करा. हळूहळू सवयीने लहान मुलं हे आपोआप शिकतील. सुरुवातीला मुलांना वेळ कमी जास्त लागू शकतो, परंतु मुलांच्या कलेने घ्या. मुलांना आवडेल तेवढा वेळच घ्या, म्हणजे मुलांना त्यातील इंटरेस्ट राहील आणि मुलं ते खेळ आवडीने खेळतील. त्यानंतर असे काही स्टॅकिंगचे गेम्सही तुम्ही मुलांना शिकवू शकता, म्हणजे हे एकावरती एक रचण्यासाठी. वर्करणी पाहता आपल्याला हे खेळ जरी सोपे वाटत असतील तरी मुलांना ते खूप कठीण जातात. मुलांना त्याच्यासाठी खूप कस लावावा लागतो, खूप कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं. त्यांच्या हाताची सुसंगती वाढवण्यासाठी, हाताची पकड वाढवण्यासाठी असे गेम्स खूप उपयुक्त आहेत. तर लहान मुलांना असे वेगवेगळे खेळ तुम्ही खेळायला देत असाल तर नक्कीच बाळाची एकाग्रता वाढेल, स्मरणशक्ती वाढेल, हात आणि डोळ्याची सुसंगती वाढेल आणि लहान मुलं ते खेळ आवडीनेही खेळतील. तसेच त्यांचा बौद्धिक विकासही खूप चांगल्या पद्धतीने होईल. तसेच लहान मुलांना कुठलीही भांडी खूप वाजवायला खूप आवडतात, तर अशा पद्धतीची काही भांडी तुम्ही मुलांना वाजवायला देऊ शकता. लहान मुलांना TV किंवा मोबाईलमध्ये गुंतवण्यापेक्षा तुम्ही असे काही खेळ जर देत असाल तर ते मुलाच्या बौद्धिक विकासासाठी, स्मरणशक्तीसाठी, एकाग्रतेसाठी खूप उपयुक्त ठरतील. त्यामुळे मुलांना असे खेळ घरी नक्की खेळून घ्या. सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळासाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. जसे की हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, नवजात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी, लहान मुलांसाठी चविष्ट आणि पौष्टिक अशा पाककृती आणि त्याचे फायदे
याबद्दल बरेचसे महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ या चॅनलवरती आपण पाहू शकता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू.